मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय कसा सोडवायचा असेल तर राजकारण न करता आपले जोडे बाहेर काढून यातून मार्ग काढावा. आमच्या सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं तरीही जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग सुरूच ठेवला. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जटिल बनलाय. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय जर सोडवायचा असेल तर राजकीय पक्षाने राजकारण न करता आपापले जोडे बाहेर काढून यातून मार्ग कसा निघेल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. आमच्या सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं असतानाही जरांगे पाटील यांनी अजूनही उपोषणाचा मार्ग सुरूच ठेवला आहे, तरीही पुढच्या काळात जो हा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जटिल बनलाय त्यातूनही सरकार मार्ग काढेल असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी लातूरमध्ये व्यक्त केलाय. ते लातूर येथे भाजपाच्या चिंतन बैठकीसाठी आले होते. असं आहे, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा विषय यामध्ये कोणीही राजकारण करू नये. हा विषय कोणी एखाद्या राजकीय पक्षाचा नाही, हा समाजाचा विषय आहे. आणि समाजाचा विषय जर सोडायचा असेल तर सर्व राजकीय पक्षांनी आपले आपले जोडे बाहेर काढून यातून मार्ग कसा निघेल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या सरकारनं मागच्या काळामध्ये सर्व विरोधी पक्षाची बैठक बोलवली होती, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय होतं, परंतु जरंगे पाटलांनी ते अजूनही उपोषण आणि तो मार्ग चालू ठेवला आहे. पण मला असं वाटतं की त्यांच्या या उपोषणानंतरसुद्धा सरकार सकारात्मक विचार करील आणि पुढच्या काळामध्ये असा हा जो जटिल प्रश्न बनला आहे मराठा आणि ओबीसीचा, यातून नक्कीच सरकार मार्ग काढेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी लातूर.